नमस्कार, मी डॉक्टर संजीव गावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका. यावर्षी पुणे महानगरपालिकेचा 74वा वर्धापन दिन आहे, 15 फेब्रुवारीला. या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी देखील रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सेवक या सर्वांना आम्ही आवाहन करतो की 14 फेब्रुवारीला आपण स्वतः स्वेच्छेने रक्तदान करावं, आणि रक्तदानाचं आयोजन पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामार्फतच आणि पुणे महानगरपालिकेचंच कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये सध्या पुणे महानगरपालिकेची कार्यरत असणारी ब्लड बँक यांच्यामार्फतच हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि जेणेकरून हे ब्लड कलेक्ट झाल्यानंतर गरीब व गरजू रुग्णांना जेणेकरून आपल्याला हे रक्त मोफत वाटप करता येईल, ह्या त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मग म्हणून मी आज दुपारचे 3 जरी वाजले असले तरी अजून कमीत कमी 2.5 ते 3 तास आपलं ब्लड डोनेशनचा कॅम्प कार्यरत राहणार आहे. मी सर्व पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, सेवकांना विनंती करेन आणि आवाहन करेल की अजूनही 2 ते 3 अडीच तासाचा वेळ आहे, त्या वेळामध्ये आपण स्वेच्छेने इथे येऊन पुणे मनपा भवन येथे येऊन रक्तदान करावं. आणि रक्तदान केल्यामुळे काही लोकांचं तुमच्या ह्या योग्य दानामुळं जीवदान मिळू शकतं लोकांना, असं मी आवाहन करतो. या व्यतिरिक्त अनेक वेळा जे वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन केलं जातं, त्या शिबिराच्या वेळेस रक्तदान असेल, जनरल हेल्थ चेकअप असेल, याचं आयोजन पुणे महानगरपालिकेच्या मार्फत अनेक वेळा अनेक ठिकाणी केलं जातं, ज्याचा लाभ गरीब गरजू रुग्णांना शहरातल्या किंवा शहराच्या पेरिफेरीला राहणाऱ्या सर्व रुग्णांना होतो. कारण याच्यामध्ये रक्त तपासणी, लघवीची तपासणी, डोळ्यांची तपासणी, ECG, त्यानंतर ब्लड शुगर किंवा अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्यांची आपण मोफत तपासणी करतो आणि मोफत औषधोपचार देखील करतो. याचबरोबर काही लोकांना सर्जरीची म्हणजे शस्त्रक्रियेची जर गरज पडली तर त्या लोकांच्या शस्त्रक्रियेचं देखील आपण आयोजन पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे करतो. TV10 चॅनलचं मी धन्यवाद करतो की त्यांनी ह्या चांगल्या विषयाला कव्हरेज दिलं आज, आणि ह्या रक्तदानाचा कव्हरेज तुम्ही दिलं याबद्दल पुणे महानगरपालिकेच्या वतीने TV10 मी आभार मानतो. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. इफ यू लाईक द व्हिडिओ, डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.